तर आम्ही दोघी जण आता कुठे चाललोय माहितीये का, काल काय झालं माहितीये का, आम्ही मिरच्या कुटायला गेलो होतो आणि एक बाई मला काय विचारत होती, तू कोण आहे ग? तर मी म्हणलं मी कोण आहे, राधा भालेराव आहे म्हणलं. तर कुठून आली तू, मनीषा ताईच्या इथं राहते का? तर मी म्हणलं नाही. तर कुठल्या गावचे? मी म्हणलं करमाळ्याचे. म्हणले इकडं कशाला आली? मी म्हणलं आली अशीच भेटायला. म्हणले कुणाला? मी म्हणलं मनीषा ताईला. म्हणले काय झालंय तिला? म्हणलं काय नाही वाचते नाही म्हणायचं. तर म्हणले कोण आहे तुझी? मी म्हणलं बहीण आहे. तर म्हणले कुठली बहीण? मी म्हणलं करमाळ्याची. म्हणजे काय माहिती त्यांना असं का वाटत होत, कसं झालं त्या म्हणले असते, बघितली नाही कधी. हिला मनीषाची बहीण आहे म्हणते, मनीषाला बहीण नाही म्हणले असं. मी म्हणलं दत्तक घेतलेली बहीण आहे म्हणलं. तर आता आम्ही दोघी जण कुठे चाललोय? आणि त्याच्या पापड्यावाल्या नाहीत का, भातोड्यावाल्या माझ्या जाऊ बाई त्यांच्या घरी चाललोय. तुम्हाला राधा पापडे पण दाखवून आमच्या बाईने केलेले. हा, तर आम्ही चहा प्यायला इकडं आम्हाला बोलवलं, रात्रीच निरोप आला होता. मग म्हणलं जायला येईल निवांत. काय पापडे ही बाई, या मग. चला पापड्या बिपड्या सगळ्या तळून बिळून आपल्याला खायच्या, त्या खायचंच लय नाद आहे बायानो, काय करावं. तीळ किती बघ, तीळ आणि जिरे ह्याच्यात मस्त विकतात का ह्या? हो. हा, तर ह्यांच्या इथं पापड्या पण आहेत बरं का, कुणाला ऑर्डर करायची असली तर आपल्या मनीषा दायला कॉन्टॅक्ट केलं तर चालतं. केलं तरी चालतं, मी चिकू दादाचा नंबर देईन तुम्हाला. माझा नंबर आहे पापड्यासाठी. आता कुरड्या बाय करणार आहेत, पण कुरडे आता थोडस जरा थंडी कमी व्हायला लागली या, आणि पापड्या आणि शाबू तांदळाच्या पापड्या करते त्या. तर नंबर तुम्हाला सांगते, तुम्ही मला मेसेज टाका पापडे घ्यायचे असले. मी चुकून नंबर द्या ना, व्हॉट्सअप नंबर 9657840033 माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझ्या मैत्रिणी. माझ्या मागे व्याप असतं ग माझं, मला तरी पण का नाही व्हॉट्सअपला टाकत जावा. मसाला मनीषा दायकडे भेटतो आणि पापड का नाही चिकूच्या इथं भेटतात आणि क्वालिटी छान असते. स्वच्छता दाखव पहिली गोष्ट, कसं स्वच्छता बघा, एकदम स्वच्छता बघा. आम्हाला जिथं चहा प्या बोलवलं काय माहितीये का, मी पहिलं पण आली होती आणि माझ्या सख्खी जावं बरं का. तुम्ही म्हणसान की म्हणजे कोण आहे काय, तर माझ्या सख्या जाऊ बाई थोरल्या आणि राधाचे व्हिडिओ बघते तर राधाचं फॅन आहेत त्या. म्हणजे तिला आम्हाला आपुल की तिच्या विषयी असं काय डोक्यात आणू नका तुम्ही की बाबा कोण आहे तर किंवा काय येत. आणि दाखव घर वगैरे सगळं. तर आता तुम्हाला दाखवते मी, मला रात्रीच निरोप आला होता पण म्हणलं जायला येईल निवांत, पण आता घरीच आला डायरेक्ट चल म्हणून चहा प्यायला. तर त्यांच्यातल्या पापड अगोदर तुम्हाला स्वच्छता दाखवते त्यांच्या इथले मागच्या कॅमेऱ्यानं. अगं आपल्या मनीषा ताईसारखीच एकदम झाडं फिडं व्यवस्थित हो का, कसं आहे निर्मळ सगळं. तिकडं फॉरेस्ट आहे समोर आणि हो का इथं तुळशीचं वृंदावन, पाण्याची टाकी. हा बघा झाडांच्या मध्ये एक पान सुद्धा दिसणार नाही. कसं आहे हे त्यांचं घर आहे, कारभार तिथं तेल लावायला लागल्यात. तुम्हाला पापड दाखवते हो का, जिरी आणि तीळ. कशाचे तांदळाचे का? तांदळाचे. ही शाबू तांदळाचे पापड आहे. ह्याच्यामध्ये शाबू तांदळाच्या पापडात काय जिरी, बटाटा जिरी नाही, बटाटा तीळ असतो. हिरवी मिरची, हिरवी मिरची दिसे ना की त्यात ती आग वाटले किती राहणार आहे दिसणार बारीक. शिजवतो ना आपण, शिजवलंय ना ग. या की तुम्ही बरं, मीच जाते. तर ही त्यांचं पापड ही त्यांच्याकडून पण ऑर्डर करून घ्या. तुम्हाला सांगते हे तळलं का नाही, तुम्हाला हे पापडे असे दिसतात का नाही, तर हे तळलं का नाही ह्याच्यात सगळं बटाटा दिसतो पूर्ण. तळल्यावर बटाटा दिसतो तोपर्यंत नाही, किसून शिजवून मग ते घातलेले आणि मग वाळवलेले तर मग ते छोटच होत. ज्याने घेतलंय का ना त्यांना सगळ्यांना माहिती झाले. डबल डबल म्हणजे मी नव्हतं ह्यांच्याबद्दल ऐकलं पण आता माहिती झालं. म्हणजे गेलं होय का, मला वाटलं की म्हणजे पहिलं. हा, तसं येत नाही. तर चला आपण का ना त्यांचं घर बघू. हा का त्यांचे झाडं, झाडाच्या मध्ये बघा एक पान सुद्धा नाही पडलेलं दिसायचं. कसलं स्वच्छता आहे आणि स्वच्छ ठिकाणी का नाही असं काय पण घ्यायला चांगलं वाटतं. जिथं आपण कंपनीमध्ये घेतो तिथं का नाही अस्वच्छताच असते खरं तर. आपण पॅकिंग बघून घेतो हा काही झाडं बिडं कारभार बसलं इथं तेल बिल लावून. हे मशीन आहे वाटतं त्यांचे पापड बनवायचे ना, ती दळायचं किचन. इथं आमच्यासाठी चहा बनवला,
Ce a bănuit? Atunci când rătăcii bănuiesc că bănuiesc papăre, atunci când luptă, nu? Ha ha. Mă numesc Paul. Na, altă că ciocură trebuie să am alvolă. Hai că nu. Sângele. Mă lăsă căi. Ma. Vreau să Asta e ce am făcut. Mă lăsă să nu mă lăsă. 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 Mă lăsă să nu आपल्या अक्कामुळे इकडे येते म्हणजे ह्यांचे ह्यांचे पण ओळख झाली ह्यांना पण गेल्या वेळेस पण ह्यांना चहा प्या बोलवलं होतं आपल्याला हो परते वेळेस कोणी कोणालाही हिम याशी लावते म्हणजे सगळे एकमेकाचे पाहुणे कोणी पण असो एकमेकाचे काम करायला येते चहा पाणी करायला येत नाही ना मला माहित बी नसतं इकडे थोडं ही लांब आहे ना राहायला मला माहित बी नसतं आलेलं ती पुरगी घेणार आणि पहिलं माझ्याकडे येणार पळपळ जाते पहिलं माझ्याकडे येणार ह्यांची पुरगीचं म्हणजे जास्त ह्यांच्या घरामध्ये प्रेम जास्त आहे कुणी पण असू द्या लगेच येणार नातेवाईकच नाही तर असं बाहेरून कुणी आलं तरी एकमेकांना तिच्या पाहुण्यातलं कुणी येऊ द्या तिच्या पाहुण्यातलं कुणी येऊ द्या माझ्या पाहुण्यातलं कुणी येऊ द्या मी घरी नसू त्यांनी बघायचं आणि ते घरी नसू म्या बघायचं आजकाल कोण कोणाला एक माणूस सुद्धा सहन होत नाही माझा चेहरा लई सुजलाय ग मला ती काय झालंय मला वर्षा कधी झालं लई ताण आलाय कामाचं त्याच्यामुळे करू लागते म्हणलं तर करून पण काय देणार आलं ती स्वयंपाकाचं नाही बाळा स्वयंपाकाचं नाही मसाल्याचं आणि ते ऑर्डरिंगचंच लई ताण आलाय त्यामुळे सुजले आणि 10 दिवस फिरायला गेले त्याच्यामुळं पण प्रवास पण सगळी आणि झोपलेली तर मी एक तास झोपली तरी वाळा नाही तरी बी हायाशीच झाड आहे शरीर काय आम्ही घेत चहा पिऊन थोडासा गप्पा मारत तर चला बाय